अरे चिन्मय, ये बस बस कैसे है तू? बरी कैसे आलीस कस्तुरीला भेटायला? हो, म्हणजे तिला भेटायचंच होतं, पण मला तुमच्याशी आधी थोडंसं बोलायचंय. बोल ना. मला तुमची माफी मागायची आहे दादा. अरे माझी क्षमा कशासाठी मागतेस? कारण तू कधी काही चूक केल्याचं किंवा करतेस असं माझ्या कानावर कधी आलं नाही, कधी पाहण्यात नाही, मग कशाबद्दल माझी क्षमा मागतेस? नाही, त्या दिवशी आई इथे आल्या होत्या आणि त्या ज्या पद्धतीनं तुमच्याशी बोलल्या. कामिनी, त्यांच्या स्वभावातला तो भाग आहे, अविभाज्य घटक आहे, असं म्हणून सोडून द्यायचं ते मी शिकलेलो आहे. खरं म्हणजे आमचं सगळं घरच हे शिकलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा, त्यांच्या या स्वभावाचा आम्ही कोणी नाही त्रास करून घेत. असं आहे की ह्या गोष्टी विसरायला शिकणं, स्वीकारणं आणि विसरायला शिकणं, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही जमून घेतलेल्या, त्यामुळे तू त्यांच्याबद्दल माफी मागण्याचं काही कारण नाही आहे. हा तुमचा मोठेपणा झाला दादा, पण आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमची माफी मागायलाच हवी ना. चिन्मयी बाळा, एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या कर्माची जबाबदारी आपल्याला कोणालाही कधी घेता येत नाही, घेऊ म्हटलं तरी घेता येत नाही, आणि घेऊही नाही. जो तो आपल्या कर्माचं फळ योग्य वेळेला बघतो, त्या जे काही वागत आलेले आहेत, ज्या बोलतात, जे काही करतात, त्याबद्दल केव्हा ना केव्हा तरी त्यांना काहीतरी शासन मिळेल. तुम्ही दोघं जण, आकाश आणि तू, यामध्ये लक्ष घालू नका, शांत राहा. ठीक आहे, कस्तुरीला जा. आणखीन एक, खरं म्हणजे मला तुझी क्षमा मागायची आहे. क्षमा म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे मला तुझे आभार मानायचे. माझे आभार? सांग तुझा. शुभदा गेल्यानंतर आमच्या कस्तुरीला हक्काची अशी जवळची कोणी मैत्रीण उरली नाही. आता आमचा मयुरेश एकदम देवाचा लाडका झाला, त्यामुळे कस्तुरी फार एकटी एकटी झालेली आहे. तू तिची मैत्रीण बनलीस शुभदासारखीच, तर कदाचित तिचा हा एकटेपणा संपेल असं मला वाटतं. तर तू ते केलंस तर बरं होईल अशी एक तुला विनंती आहे. तू केलंस तर बरं होईल फार. दादा, मी माझं कर्तव्य कायमच पार पाडेल. बरोबर आहे, छान आहे. कर्तव्याला जागणारी माणसं अलीकडे दुनियेत उरली नाहीत किंवा कमी असतील. ती पोर कस्तुरी ही मला माझ्या मुलीसारखी आहे, खचली आहे, तिला उभं करायला पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच. तर तू ह्याच्यामध्ये थोडीशी जबाबदारी तुझ्या खांद्यावर घे. मी कायम तिच्या बरोबर असेन दादा. शाबास. आणखीन एक, तूही माझ्या पोरीसारखी आहेस म्हणून सांगतोय. दुःखितांचं सांत्वन करण्याकरता आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू नाही, गोंधळ होईल ना.